The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Manopubbangamadhamma Manosittha Manomaya Manasache Padutthena Bhasati Va Karoti Va Tato Nang Dukkha Manaveti Chakkam Va Vahato Padam Manopubbangamadhamma Manosittha Manomaya Manasa Che Pasannena Bhasati Va Karoti Va Tato Nam Sukha Manaveti Chhayava Anapayini संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या नागपूर जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट वीरखंडी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर या ठिकाणी श्रद्धावान धम्म उपासक अमोल कीर्तिजय धनविजय आणि श्रद्धावान धम्म उपासिका वर्षाताई आसारामजी शंभरकर या दोघा उपासक आणि उपासिकांच्या माध्यमातून तथा आपल्या गावातील श्रद्धावान उपासक उपासिकांच्या दानातून माध्यमातून आपण इथे पूजनीय भिक्खू संघास चिवर परिष्कार आदी दान देण्यासाठी तथा भिक्खू संघाकडून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तेव्हा या कार्यक्रमात धम्मदेशना देऊन आपणास उपकृत करण्यासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना दिली असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो पूजनीय भिक्खू नागसेनजी भिक्खू विनयशीलजी भिक्खुनी सुकेशनीजी देवसराजी आणि कुंडलिकाजी संपूर्ण धनविजय परिवार शंभरकर परिवार आणि विविध ठिकाणावरून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका गावकरी मंडळी बालक तथा बालिकांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या
धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमोल सुनीताताई हे नेहमीच आमच्या संपर्कात असायचे आहेत। त्यांची दुर्दम्य इच्छा होती की त्यांच्या गावामध्ये त्यांच्या निवासस्थानी भिक्खू संघाने यावे, धम्मदेशना देऊन उपकृत करावे। त्यांना तारीख देतो देतो असं म्हणालो आम्ही, परंतु फार उशिरा तारीख दिल्या गेली। सर्वांनाच उशिरा तारीख दिल्या जाते कारण आमचं शेड्यूल प्रचंड पॅक असते। आता सध्या एप्रिलच्या 27 तारखेपर्यंत तारखा फुल आहेत आणि त्यामुळे जे लोक फोन करतात त्यांना वाटते बा भंतीजीला काही काम नसेल, आता कोणाचं काय मानसिकता आणि कोणाची कशी मानसिकता असते, आणि त्यामुळे लोकांना वाटते बा पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे, 4 दिवसांनी कार्यक्रम आहे, येता का? तर कसं येता का? जे सुज्ञ लोक आहेत, श्रद्धावान लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, त्यांनी एप्रिलच्या तारखा घेऊन ठेवल्या, मार्चच्या तारखा घेऊन ठेवल्या, फेब्रुवारीच्या घेऊन ठेवल्या, त्यांच्याकडे मग जावं लागतं आणि म्हणून मध्येच कार्यक्रम बदलता येत नाही। तर आपल्या गावात येऊन आम्हाला मनस्वी खूप आनंद झाला। बुद्धविहारासमोर सुंदर असं माता भगिनीने आणि सर्व उपासक उपासिकाने भिक्खू संघाचं स्वागत केलं। इथेही या रात्रीच्या प्रहरी गाव खेड्यात असताना तुम्ही दूरदूरवरून आलात, एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, तेव्हा या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धनविजय परिवार, शंभरकर परिवार आणि आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी दानपुण्य केलाय, श्रद्धा आपली प्रकट करण्याचा प्रयत्न केलाय, त्या सर्वांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपणही सर्वांनी सर्वांचं कौतुक म्हणून टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत करावं। बघा, मानवी जीवन हे मोठं अनमोल आहे। भगवान बुद्ध म्हणाले की इथे प्रत्येकाला शरीर तर मनुष्याचं प्राप्त झालंय, परंतु प्रत्येकच व्यक्ती जरी सुखाची अपेक्षा घेऊन इथे जीवन जगत असला तरी प्रत्येकाच्या वाट्याला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आहेच असं मात्र आपण म्हणू शकत नाही। प्रत्येकाला वरवर करणी पाहिलं लग्न कार्यात की लोक झकपक दिसतात, चांगले चांगले कपडे घातलेले असतात, मेकअप वगैरे केलेले असते, आणि म्हणून एखाद्या समोरच्या व्यक्तीला पाहिल्यानंतर वाटते बापा हे यांच्या एवढं सुखी तर कोणीच नसेल, पण हकीकत मात्र आपली वेगळीच असते। हे बाहेर रूप दिसणं वेगळं आहे आणि अंतर मनातला जो भाव आहे तो वेगळा आहे। जसे की तुम्ही वरून वरतून दिसता तसे आतून नसता, हे सत्यच आहे म्हणाले भगवान बुद्ध। कधी कधी जेव्हा लोक भेटतात एकमेकांना तेव्हा वरवर करणी विचारतात की तब्येत वगैरे बरी आहे का, सुख आहे का, सगळं व्यवस्थित आहे का घरी, तर तेवढ्यापुरतं सांगण्यासाठी बा दुःख कसं सांगावं म्हणून लोक म्हणतात हो व्यवस्थित आहे, म्हणतात सगळं काही व्यवस्थित आहे, पण बारीक दळायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा मग डबडबल्या अश्रूनं सांगतात काय सांगाव दादा, काय सांगाव बाईन, काय सांगाव काका, मग गाठोडं सोडायला सुरुवात करतात आणि मग ते गाठोड्यातलं जे काही भरलेलं आहे अनेक वर्षांपासून ते काही संपता संपत नाही। एक गाठ सुटली की दुसरी गाठ, दुसरी सुटली की तिसरी गाठ, कोणी म्हणते तब्येतीमुळं परेशान आहे, कोणी म्हणते सुनेमुळं परेशान, कोणी सासूमुळं परेशान, कोणी नवऱ्यामुळे, तर कोणी जावयामुळे, कोणी बायकोमुळे, कोणी मुलांमुळे, कोणी मुलीमुळे, कोणी शेजाळ्यामुळे, कोणी गावातल्या दुसऱ्या लोकांमुळे, तर कोणी बापा विचारूच नका कोणाकोणामुळे परेशान आहे। नसता काय परेशान? थोडा वेळ हसतात आणि जास्त रडतात लोक। हसणं थोडंसंच असते जीवनामध्ये प्रत्येकाच्या, पण रडणं मात्र खूप जास्त असते। म्हणून हा चेहरा जो आहे CCTV हा फार कमी वेळा प्रसन्न असतो माणसांचा आणि फार जास्त वेळा असं एकदम परेशानी दुःख, कारण इकडं जो भाव आहे तो इकडं उतरतो, उतरतो की नाही? बघा तुम्ही यरी कुणाकडेही स्वतःलाही जर आरशात कधी पाहत असाल, बापा आरशात तर हेतू पुरस्सर पाहता, तर तेव्हा तर ते भाव असते की मी चांगलं दिसलो पाहिजे म्हणून तर ते आरसा दाखवते जसे आहो तसं, पण ॲक्च्युअलमध्ये हकीकतमध्ये जो मनात भाव असतो तो आपल्या चेहऱ्यावर उमटत असतो। बडा बघा, रागीट लोक लगेच ओळखायला येतात, बघा अहंकारी लोक लगेच चेहऱ्याकडे पाहिलं की ओळखायला येते। बघा आपण म्हणतो की नाही काय कुठल्या टेन्शन आहे म्हणतात, तुमच्याकडे कुठलं टेन्शन आहे म्हणतात, कधी कधी काही लोकांचे चेहरे पाहतो ना आपण कोणतं टेन्शन आहे म्हणतात,
किंवा रडक तोंड असेल तर काय झालं म्हणतात तुम्हाला, बरोबर ना? भूक लागली ते पण चेहऱ्यावरून कळते, रागीट असेल तेही चेहऱ्यावरून कळते, प्रेमळ असेल, दयाळू असेल, मयाळू असेल, कनवाळू असेल, मदत करणारे असेल तेही चेहऱ्यावरून कळते. आपल्या मनातले भाव चेहऱ्यावरती प्रकट होत असतात. म्हणून भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये शिकवलं, बघा मन निर्मळ करता आलं पाहिजे. हे वरचं जसं साबणानं शॅम्पून धू धू घासू घासू बापा रोजच्या रोज रोजच्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्याला पावडर लाव, क्रीम लाव, काय काय लाव लावू लावू परेशान होतात लोक. आणि एक दिवस तरी सुद्धा माथारपण येते, आपले दात पडतात, कान बहिरे होतात, हे काळे केस पांढरे होतात, त्याला पॉलिश लावू लावू बेजार ते काळ्याचे पांढरे, पांढऱ्याचे पिवळे, पिवळ्याचे लाल होत होत एक दिवस बटन दप ते आपण गेलो. लोक म्हणतात उचला म्हणतात, आता लवकर वास सुटते म्हणतात. खरं की खोटं? प्रत्येकाच्या, माझ्या तुमच्या सगळ्यांच्या जीवनाचं असंच आहे. म्हणून मिळालेलं जे आयुष्य आहे त्या आयुष्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. आणि सदुपयोग करणे म्हणजे काय? तर मनाला निर्मळ ठेवता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण सुखाची अपेक्षा करतो, आपल्याला वाटते की माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान नांदलं पाहिजे, आपल्यालाच वाटते का जगात? प्रत्येकालाच वाटत असेल की नाही? तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्याला जे जे वाटते ते जगातल्या सगळ्यांनाच जर वाटते तर मग आपणच सुखी होत आणि इतरांना त्रास हो असा जर विचार करत असेल तर होईल का आपण सुखी? आपण जगाला जे जे देऊ ते जगाकडून आपल्याला भेटत राहील, हा निसर्गाचा नियमच आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले काही गोष्टी लक्षात ठेवा, काही गोष्टी परमनंट आपल्याकडे राहत नाहीत, कायमस्वरूपी आपल्याकडे चार गोष्टी टिकत नाहीत, राहत नाहीत. कोणत्या माहीत आहे तुम्हाला? हे का दान पुण्य करायला सांगितलं, का सील पालन करायला सांगितलं, का आपल्या वाणीवर मनावर आणि शरीरावर संयम ठेवायला सांगितलं माहिती आहे भगवंतांनी? कारण जे कोणी लोक या वाचेवर संयम ठेवतील, मनावर संयम ठेवतील आणि शरीरावर संयम ठेवतील त्यांना आज ना उद्या, उद्या ना परवा त्या त्यांच्या तशा कुशल कर्माचं पुण्यकर्माचं फळ निश्चितच मिळेल. परंतु ज्यांचा वाणीवर ताबा नसेल, वाणीने इतरांना दुखवत असतील, जे मनाने वाईट भाव करून इतरांना त्रास देत असतील, दुखवत असतील आणि शरीराने जे कोणतं वाईट कर्म करत असतील त्यांना आज ना उद्या, उद्या ना परवा त्याचा दुःखामध्ये परिणाम भोगावा लागेल. ज्याप्रमाणे शेतीमध्ये जे कोणतं बीज पेरलाय त्याला तेच फळ येते की कोणी पूजा वंदना काय करते म्हणून दुसरं फळ येते? आंब्याचं झाड लावल्यावर नारळ येतील का त्याला? झालं का कुठेतरी आतापर्यंत? नारळाचं झाड लावल्यावर त्याला सफरचंद येतील का? मोसंबीचे झाड लावल्यावर संत्र येतील का त्याला? संत्र्याची झाडं लावली तरच संत्रे आहेत, मोसंबीचे लावले तरच मोसंबी आहे. या निसर्गाचा नियम आहे, जे पेरल्या जाईल तेच उगवते. अशी कोणती शक्ती नाही इथे या जगतामध्ये सृष्टीमध्ये की पेरलं एक आणि आलं दुसरंच. झालं का असं तुमच्या गावात? झालं का वीरखंडीला? झालं कधी कोणीकडे? खाल्लाकड, वरलाकड, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला कोणाकडे झालंय का? कोणी फार श्रीमंत आहे म्हणून त्यांचं काही बदललंय का? म्हणजे गहू पेरलाय आणि गव्हाला भाव नाही त्याची ज्वारी होऊ दे असं म्हटलं म्हणून झाली का कोणाची ज्वारी गहू? बदलेल का? अहो कोणत्याही जाती धर्माची लोक असू द्या, कोणत्याही जाती धर्माची, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध या जगात काहीच होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर मग मला सांगा, जे लोक दुःखी, जे लोक वाईट कर्म करतात, पाप कर्म करतात, बोलू बोलू या वाणीद्वारे लोकांना दुखवतात, परेशान करतात, ठकवतात, फसवतात, अपमानित करतात, निंदेची भाषा वापरतात, शिवीगाळीची भाषा वापरतात, जे लोक मनाने दुर्भावना इतरांच्या बद्दल मनामध्ये निर्माण करतात, जे लोक या शरीराने कोणाला तरी मारझोड करतात, त्रास देतात, परेशानी करतात, डोळ्यांमध्ये अश्रू आणतात इतरांच्या, असे कर्म करणारे जे कोणी लोक आहेत त्यांनी कोणाच्याही समोर हात जोडले तर मिळेल का सुख? मिळेल. कसं मिळेल? समजा पोट पोट दुखत असलेली गोळी आपण घेतली तर काय थांबेल त्याने? पोटच थांबेल. पण कॅन्सर झाला कुणाला, समजा ज्यांना कुणाला कॅन्सर झाला आणि त्यांना मलेरियाचं औषध दिलंय, उपयोग होईल काही? ज्यांना मलेरियाचं दुखणं झालंय, आजारपण झालंय आणि त्यांना कॅन्सरचं औषध दिलंय, उपयोग आहे काही? जो आजार झाला त्याच्यासाठी
तेच औषध घ्यावं लागतं. निसर्गाचा हा नियम आहे. भगवान बुद्धांनी तो 2600 वर्षांपूर्वी शिकवला आणि हा विषय ज्यांना ज्यांना समजला ते लोक आपल्या जीवनातील दुःखाला कमी करू शकतात. आणि म्हणून आपल्या गावामध्ये बघा, 100 करताई असतील, धनविजय परिवार असेल किंवा अन्य जे कोणी श्रद्धावान उपासक उपासिका असतील, ज्यांनी ज्यांनी या दानामध्ये आपलं सहकार्य केलं, सहायक ठरलेले आहेत, त्या सर्वांकडून हे महान पुण्य होत आहे बघा. कारण भगवान बुद्ध म्हणाले, जीवन जगत असताना कायमस्वरूपी 4 गोष्टी आपल्याकडे राहत नाहीत. त्या कोणत्या? तर पहिली गोष्ट वेळ. वेळेला आपण थांबवू शकत नाही. थांबवू शकतो? आहे का जगामध्ये अशी कोणी व्यक्ती की वेळेला थांबवेल म्हणून? थांबते का कोणासाठी? घड्याळाचा काटा, मी तुझ्यासाठी काय काय करेल आणि काय काय केलंय, आणि घड्याळाचा काटा बरोबर थांबला पाहिजे. थांबेल का? आता घड्याळात वाजले समजा 8:07, मी तुम्ही कोणी पण कोणासमोर हात जरी जोडले किंवा अजून काय काय जरी करणारे असलो आपण, तर घड्याळाला म्हणू शकतो का, आता 8:07 झालेत आणि कायम रात्रीच्या 12 पर्यंत समजा 8:07 झाले राहिले पाहिजे, थांबले पाहिजे. थांबेल काय? वेळ कोणी थांबवू शकत नाही. सूर्य उगवायचा कोणी थांबवू शकत नाही, दुपार होण्याची कोणी थांबवू शकत नाही, सायंकाळ होण्याची कोणी थांबवू शकत नाही, आणि रात्र होण्याची कोणी थांबवू शकत नाही. थांबू शकते? बिलकुलच थांबू शकत नाही. या जगात कोणती शक्ती नाही आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, जीवनातली सुद्धा जी वेळ असते ती वेळ आपल्यासाठी थांबत नाही. आज बघा, या परिवाराने तुम्हा सर्व लोकांनी आपल्या वेळेचं सोनं केलं बघा. आज भिक्खू संघाला जे बोलवलं तर या वेळेचं सोनं केलं बघा. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनातल्या वेळेला ओळखलं पाहिजे. कारण आजची वेळ उद्या येणार नाही. आपल्या जीवनातले जेवढे दिवस गेले आतापर्यंत, तर समजा माझा आज वाढदिवस आहे, फॉर एक्झाम्पल, आज नाही आमचा वाढदिवस पण आज समजा आमचा जन्मदिवस आहे, तर आतापर्यंत या क्षणापर्यंत आमचं जेवढं वय आहे, तर आता मी म्हणू शकतो का मी 10 वर्षाचा झालो पाहिजे, मला बालपण आलं पाहिजे? जमेल का असं म्हटलं तरी? होईल का? कोणी होते का? तसं लई सोपं झालं असतं मग कुणासमोर हात जोडून, मला माझे दात पडले हो बापा, माझे कान बहिरे झाले बापा, माझी सुरकुत्या पडलेली त्वचा आहे ती बालपणातल्या सारखी करा जरा, मी शेती विकून देतो तुम्हाला काय काय द्यायचं ते, आणि दिलं तरी मिळेल का? मिळते का? म्हणून एक पहिली गोष्ट भगवान म्हणाले, लक्षात ठेवा की वेळ कायम आपल्यासोबत आपल्यासाठी आपल्याला हवी तशी राहत नाही. वेळ पुढे 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 सरकत असते जीवनामध्ये. म्हणून ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करा. कारण बऱ्याचदा असं होते, वेळ निघून जाते आणि तेव्हा पश्चाताप होतो लोकांना. बघा, माहिती आहे तुम्हाला, बऱ्याचदा जीवनामध्ये असं अनेक लोकांच्या होते, अहो तेव्हा जर आम्ही असं करायला केलं असतं तर बरं झालं असतं, पण आता काय करावं आता शक्य नाही म्हणतात लोक. काही गोष्टींच्या बाबतीत वेळ महत्त्वाची असते. जसं की लेकरांना तुम्हाला सुधरवायचं आहे, लेकरांवर तुम्हाला चांगले संस्कार टाकायचे आहेत, तर ते 10वीपर्यंत जाईपर्यंत त्यांना तुम्ही सुधरवू शकता. आणि सुधरवण्यासाठी तुम्हाला मायबाप म्हणून चांगलं वागावं लागेल, चांगलं बोलावं लागेल, चांगलं बनावं लागेल. ज्यांना कोणाला वाटते आपले लेकरं चांगले निघावेत, काय ऑटोमॅटिक मशीनमधून थोडी निघतात लेकरं? मशीन आहे का अशी कोणती? बाकीच्या गोष्टीसाठी मशीन आहे हो, पण लेकरं चांगले आणि वाईट बनवण्याची मशीन आहे का? कोणामुळं चांगले आणि वाईट बनतात लेकरं? प्रामाणिकपणे सांगा बरं, कोणामुळे बनतात चांगले आणि वाईट? आई वडील, घरातल्या लोकांमुळे, फार कमी बाहेरच्या लोकांमुळे. कारण सर्वात जास्त काळ कोणासोबत राहतात लेकरं? आई वडिलांना. मग आई वडील ध्यानावर असतील तर लेकरं ध्यानावर राहतील का? नाही. आणि आई वडील ध्यानावरच नसतील तर लेकरं राहतील ध्यानावर? आणि मग म्हणते बा आता याला काय झालं म्हणते आणि कोणासारखं झालं म्हणते तुम्ही सांगा म्हणते. आता कोणासारखं झालं म्हणजे कसं काय सांगावं कोण? तर घरातल्या सारखंच होईल ना. वडील जर व्यवस्थित असतील, शुद्धीवर असतील, चांगले प्रेमळ असतील, समजदार असतील, परोपकार करणारे असतील, लोकांमध्ये बसणारे उठणारे असतील, सिलवान असतील, सदाचारी असतील, नीतिवान असतील, तर लेकरावर तसा परिणाम होईल की नाही? पण बाप दारुडा असेल, तंबाखू खाणारा असेल, भांडणं करणारा असेल, शिवीगाळ करणारा असेल, जातीवाद करणारा असेल, तर लेकरावर कसा परिणाम होईल? तसाच होईल की नाही? आता गावागावात तुम्ही राहता तर तुम्हाला अनुभव असेल बघा. बऱ्याचदा बिघडलेले कार्यक्रम असतात घराघरात,
आणि ह्याचा जातीचा धर्माचा काही संबंध नाही. कोणाच्या घराची गोष्ट बघा, ज्या घरातला वडील, ज्या घरातली आई, ज्या घरातले वडीलधारी माणसं ज्या क्वालिटीचे गुणवत्तेचे स्वभावाचे असतात, 99% त्या घरातील लेकनांवर त्यांचा तसा परिणाम होतो, म्हणजे होतो. म्हणून आई सिलवान असेल, आई चारित्र्य संपन्न असेल, आई गुणवान असेल, आई धार्मिक असेल, तर त्या घरातल्या पोरीवर तसा तिचा परिणाम होईल का नाही, होईल का नाही? मुख्यच बसता असं विचारल्यावर कोणी कोणी लय टेन्शनमध्ये गाडी पुढं निघून गेलेली आहे, आणि मग मुकच बसावं लागते. मनातल्या मनात स्वतःलाच म्हणावं लागते, हो गड्या खरंच आहे, सांगावं कुणाला. आता सांगण्याचा विषय असते का? सांगून उपयोगच होत नाही काही. आणि त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कोणती? की वेळ पुन्हा येत नाही. वेळ पुढे 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 पुढेच जाते. म्हणून वेळेत काही ज्या गोष्टी करायच्या असतात ते त्याच वेळेत केल्या पाहिजे, कारण वेळ कायम आपल्या सोबत राहू शकत नाही. एक गोष्ट समजली. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने, सत्ता. सत्ता म्हणजे तीच सत्ता नाही जे लोक उपभोगतायत. सत्ता म्हणजे मालकी, अधिकार. कायम स्वरूपी आपला या जगात कशावरही मालकी हक्क राहत नाही, राहील का? कायम स्वरूपी कशावरच नाही. आज आपल्या नावानं घर आहे, आपलं बटन दबलं की घरातल्या अन्य लोकांच्या नावावर घर होते. आज तुमच्या नावावर शेती आहे, तुमचं बटन दबलं की शेतीचे वाटेकरी दुसरे, सातबाऱ्यावर नाव दुसऱ्यांचं. तुमच्या नावावर जे जे म्हणून काय एल आय सी आहे तुमच्या नावावर, तुमचं बटन दबले की ते एल आय सीचं जे जे काय मिळते ते पोरण घरचे लोक घेतात. खरं की खोटं? आज चाब्या तुम्ही लपू लपू पिशवीत ठेवत असाल, खिशात ठेवत असाल, कार्यक्रमाला लग्नाला सोबतच घेऊन जात असाल, बटन दबलं आणि आपण असे झोपलो की कोणीतरी येते हळूच खिसे पाहते, माणूस असेल तर, महिला असेल तर गळ्यात पाहते काही आहे का राहिलेलं विसरून, कानात राहिलं का काही, नाकात राहिलं का काही, हातात राहिलं का, पायात राहिलं का, पिशवीत राहिलं का, कुठंतरी खोसून ठेवलंय का, काढून घेतात अगोदर. आणि फुटका मनी ज्याच्यात माती असते तो एका पानात ठेवतात, टाकतात तोंडात, पुन्हा काही मागू नये म्हणून तोंड बंद केलं की उचला म्हणतात. आता आहे की नाही हकीकत? काय वेगळं घडते कोणासोबत? म्हणते का कोणी, अहो यांनीच कमवलेलं आहे हो सगळं, ते कागद बिगद जाऊ द्या सरणावरच, आणि ते गळ्यातलं, नाकातलं, कानातलं, हातातलं, पायातलं जे जे काही आहे कपाटात ठेवलेलं त्याचं एक आठवडं बांधा एक आणि सरणावर टाकून द्या, म्हणते का कोणी? कसं म्हणेल बाप्पा, सारा जीव धनात पैशात दौलतीत आहे. जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे. एकदा मांस कमी झालं की विषय संपला. म्हणून दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, कोणती? की कायमस्वरूपी आपल्याकडे सत्ता, मालकी, अधिकार राहू शकत नाही, आहे का? घर इथेच राहते त्याचे कागदपत्र दुसऱ्याच्या नावानं, शेत इथेच राहते कागदपत्रावरचं नाव दुसऱ्याच्या नावानं, कपाट इथंच, त्यातल्या नोटा इथेच, बँकेत पैसा बँकेतच, पासबुकवर नाव दुसऱ्याच, होते का नाही? म्हणून सत्ता कायम आपल्याकडे नसते, ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणाले भगवान बुद्ध. जर लक्षात नाही ठेवली तर धनामुळं तर लोक अहंकार गाजवतात, मेरे जैसा कोई नाही ना, आमच्यासारखं कोणी नाही ना, आमगी आमके आणि ढमके आणि टमके, आणि बटन दबलं की तर वास सुटते, मग काय खरं आहे? भान नाही लोकांना. बघा, तंद्रीमध्ये नशेमध्ये लोक जीवन जगतायत या जगतातले. म्हणून ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा म्हणाले भगवान बुद्ध, आपण कायमस्वरूपी नाही आहोत या जगामध्ये, आणि कशावरही आपला मालकी हक्क नाही आहे. बघा, तुम्हीच जन्माला घातलेले लेकर, कुणाच्या वाट्याला तसं येऊ नये, पण बऱ्याच मायबापाच्या वाट्याला येते, ना पोरगा विचारते ना सुनबाई विचारते, काय म्हणतात मग, तुमच्यासाठीच तर कमवलं होतं म्हणतात, म्हणतात का नाही? सगळ्या मायबापावर अशी वेळ येत नाही, पण बऱ्याच मायबापावर अशी वेळ येते की मुलगा विचारत नाही, कोणीच विचारत नाही, नाही का अशी परिस्थिती आहे की नाही? अशी बिलकुल अशी परिस्थिती आहे. मग भगवान बुद्ध म्हणून म्हणाले की हे माझं ते माझं, हे माझं ते माझं, मी माझं मी माझं करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. तुमच्याकडे तुमच्या मालकी हक्काचं जरी असलं तरी त्यातून तुम्ही जगाला वाटत राहा, पुण्य करा. म्हणाले दान पुण्य. आता भंतेजींनी शिकवलं, बघा दान महत्वाचं आहे, कारण दानाचं पुण्य होते. तुम्ही देऊन जाणाऱ्यांपैकी आहात,
की सोडून जाणाऱ्यांपैकी आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता हे जे दिल्या जात आहे हे देऊन जाणं आहे, आणि काहीच द्यायचं नाही, त्याच्यातच मन ठेवायचं, त्याच्यातच मन ठेवायचं. चाराचे आठ होऊ दे, आठाचे दहा होऊ दे, घर भरू दे, घर भरू दे, घर भरू दे. गेलो की घर जाग्यावरच, आणि आपण गेलो बरोबर की नाही, सोडून गेलो आपण. देऊन गेलो तर त्याचं पुण्य, आणि सोडून गेलो तर कशाचं पुण्य आहे. म्हणून दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की कशावरही मालकी हक्क नाही. तिसरी गोष्ट सांगितली भगवंताने, संपत्ती कायमस्वरूपी आपल्याजवळ राहत नाही. राहते काय? आज आपली आहे तर उद्या दुसऱ्याची होती. मी आता सांगितलं ना तुम्हाला, पहिली गोष्ट कोणती? वेळ. दुसरी गोष्ट सत्ता, सत्ता म्हणजेच अधिकार, मालकी. तिसरी गोष्ट संपत्ती. आता आपल्या खिशात, तुमच्या कोणाच्या खिशात नोटा असतील, तुम्हाला वाटते का की नोटाच्या कारखान्यात नोट तयार झाल्यावर तुमच्याकडे आली डायरेक्ट? आहे का? बऱ्याच नोटा मळलेल्या असतात बघा, कारण ते हजारो लोकांकडून आलेले आहेत आपल्याकडे, आणि याचा थुका त्याला, याचा थुका त्याला, त्या दिवशी एक थुका थुंकी लावू लावू, थुंकी लावू लावू. मी असं मुकच पाहत होतो, मी मनातल्या मनात म्हटलं या नोटाला किती लोकांनी थुंकी लावली असेल. अहो, अनेक आजार संसर्गजन्य असतात, त्या नोटेवर किती घाण असेल, कोणाकडे जाते ती नोट विचार तर करा. याबद्दल लोक विचारच करत नाहीत बघा, बारीक बारीक गोष्टीबद्दल लोक विचार करत नाहीत. जात असेल की नाही कितीतरी लोकांच्या खिशात घाण झालेल्या मळक्या नको नको तिथं हात लागलेल्या हातामध्ये नोटा जातात का नाही? त्या नोटा आपल्याकडे येत असतील तर त्याच्यावर आपला मालकी हक्क आहे का? आज आपल्याकडे आहे ती संपत्ती, उद्या दुसऱ्याकडे जाते. जसं की मी आता तुम्हाला मघासी म्हणालो, आज जे दागदागिने तुम्ही घालता आपण गेलो की ते दुसऱ्याकडे गेले. तुम्ही आता जे दागदागिने वापरता, तुम्हाला सोनाराकडे जाऊन जर मोडायचे कधी, तर सोनाराकडे तुम्ही जेव्हा मोडता, तुमच्याकडे काय मोडणंच म्हणतात का? हां, मोडणंच म्हणतात बापा. तर सोनाराकडे जाऊन जेव्हा विकता तुम्ही ते सोनं कुठल्या कारण असतं, तर सोनारा असं म्हणते का, हां द्या तुमची पोत माळ काय जे असेल सोनं, मी इथं लटकवून ठेवतो, अडकवून ठेवतो, आणि जे दुसरे ग्राहक येतील त्यांना म्हणतो बा घेऊन जा. असं होते का तुमच्या सोन्याचं? तो सोनार त्या सोन्याला घेतो, त्याला पेटवतो, त्याला स्वच्छ करतो, निर्मळ करतो, त्यातली घाण त्यातला मळ काढतो, त्याच्यापासून दुसरा दागिना नवीन तयार करतो, तो विकण्यासाठी ठेवतो, आणि मग त्याला कोणीतरी घेऊन जाते. आहे का आपली संपत्ती आपल्या हातात? संपत्तीवर आपला मालकी हक्क नाही आहे. संपत्तीवरचं सुद्धा नाव गाव आपलं जे काही आहे, संपत्ती कायमस्वरूपी आपल्याकडे राहत नाही. तिसरी गोष्ट आहे म्हणाले भगवान बुद्ध. चौथी आणि शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला, फास्टली बोलतो आहे, आपल्याकडे एक्सप्रेस आहे जरा, म्हणजे जास्त कमी वेळात बोलतो आम्ही. तर चौथी गोष्ट सांगितली भगवंताने, आणि ती म्हणजे शरीर यष्टी. शरीर हे कायमस्वरूपी सारखंच राहते काय? अभी हम जवान है लेकिन इसका मतलब ऐसा नहीं कि अभी जवान है मतलब पूरे जिंदगी भर जवान रहेंगे, ऐसा हो सकता है क्या? बिल्कुल नहीं. अपना ही शरीर है लेकिन ये बदलेगा. बचपन में जैसा था तो जवानी में वैसा नहीं रह सकता, जवानी में जैसा है वैसा बुढ़ापे में नहीं रह सकता. ये जिंदगी का परिवर्तन है, जीवन का परिवर्तन है, और हर किसी के जीवन में आता है. असं कोणी म्हणू शकत नाही आमच्याकडे लय पैसे आहेत आणि बिलकुल कसं तारुण्य जाते पाहूच, मी एक एक लिटर आमच्या म्हशीचं गाईचं दूध पितो, मी खारका खाईल, खोबरं खाईल, बदाम खाईल, काय काय खाईल, खात खात राहतात लोक, कोणाला काही देत नाहीत काही काही लोक, किती खाल्लं. तर असं होते का तुमच्या गावात? आहे का कोणी असं की तरुणच राहिले बा लय काय काय खातात म्हणून? आहे असं कोणीतरी? कोणत्याही जाती धर्माचा एखादा माणूस, स्त्री पुरुष कोणी असो, चांगला वाईट काही संबंध नाही याचा. कायमस्वरूपी शरीर सुद्धा आपल्यासोबत राहत नाही, सगळं बदलते बघा. आता जसं मी मगाशी म्हणालो, हे काळे भोर केस असतात लहानपणापासून तारुण्यापर्यंत, पण एकदा का चाळीसी ओलांडली की हळूहळू हळूहळू आतून पांढरे यायला सुरुवात होते, आणि मग पांढरा शुभ्र कापूस पिंजून ठेवलाय जसा काय. पण ते लोकांना दिसू नये बा आपण माथारे म्हणून पालीस लावू लावू परेशान होतात लोक. पण नैसर्गिकरित्या ते काळे राहतील का? श्रवण इंद्रिय जे आहे आपले कान, तर तारुण्यात बालपणात जसं सुस्पष्टपणे लांबचंही ऐकायला येते, म्हातारपणात येते का तसं? काय म्हणा बाबू, असं करावं लागते का नाही प्रत्येकाला? आता फार कमी लोक जे पुण्यवान असतील त्यांचे कान शेवटपर्यंत व्यवस्थित राहतात, फरक तर पडतेच हो. फार कमी लोक असे आहेत की शेवटपर्यंत त्यांना निरोगत्व लाभते.
त्यांचे दात नाक कान डोळे व्यवस्थित राहतात. प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीच्या कर्माचा परिणाम वेगवेगळा आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की शरीर ही आपलं परिवर्तनशील आहे. तुम्ही लाख कोशिश करा, कुणाही समोर हात जोडा, या जगात अशी कोणती शक्ती नाही आहे, पॉवर नाही आहे की आपल्या शरीराला जशास तसं ठेवू शकेल. आहे बिलकुल नाही. कितीतरी प्रकारचे 32 प्रकारचे आजार होतात आपल्या शरीराला. 32 प्रकारचे आजार सांगितले भगवंताने आपल्या शरीराला होत असतात. पोटाचे, नाकाचे, कानाचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार सांगितलेले आहेत. आणि काही काही आजार शेवटपर्यंत असतात. कफ नाडी, पित्त नाडी आहे, वात नाडी आहे. कोणाची कफ नाडी बिघडलेली असते, कोणाची नातवाडी वात नाडी बिघडलेली असते, आणि कोणाची पित्त नाडी बिघडलेली असते. हे जे आजार पण असतात प्रत्येकाच्या वाट्याला ना, ह्या 3 नाड्यांमुळे असतात. म्हणून जीवनामध्ये मी ही यासाठी म्हणून सांगतोय की ह्या 4 गोष्टी जर कायमस्वरूपी आपल्या वाट्याला नाही आहे तर मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला खरंच सदुपयोग करता आला पाहिजे. म्हणून आमचे अमोल आहेत, वर्षाताई शंभरकर आहेत, अमोल धनविजय आहेत, सुनीताताई आहे. जरी ते पांगळे असले, म्हणजे अपंग असले, जरी ते विकलांग असले, तरी मी तर म्हणतो की जगामध्ये जे सुदृढ आहेत, जगामध्ये जे सुदृढ आहेत, ज्यांची शरीरयष्टी चांगली आहे, त्यांनाही लाजवेल अशा प्रकारचं कर्म सत्कर्म यांच्याकडून घडते आहे. एकदा पुन्हा यांच्यासाठी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. आपलं शरीर कसं आहे हे महत्त्वाचं नाही. आपण श्रीमंत किती आहोत धनाने हे महत्त्वाचं नाही, आपण मनाने किती श्रीमंत आहोत हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मनाची श्रीमंती आपल्याला कमवता आली पाहिजे, हेच मी तुम्हाला आज या रोजी सांगतो आहे. ॲक्च्युली वेळ पुढे पुढे सरसावतो आहे, आम्ही लांबून आलो. हे नेहमीच आपल्या दी ग्रेट हॅपीनेसचे प्रवचन ऐकणारे तुम्ही आहात. तुम्ही जसं म्हणालात विहारात, ते काही महिला म्हणत होत्या, इथेही म्हणत होत्या की मोबाईलवरून टीव्हीवरून तर पाहत होतो पण प्रत्यक्ष भंतेजी प्रवचन कसं देतात काय देतात हे आम्हाला पाहायचं होतं म्हणून टकच पाहू लागले लोक पाहा काय काय. तर काय विषय, हाडामासाचं शरीर आहे, त्याच्यात काय विषय नसते. भगवंताने सांगितलं हे मरते आहे, हे जीर्ण होणार आहे, हे रोगाने भरणार आहे, हे आमचे शरीर सगळ्यांचे असो का तुमचे असो, कायमस्वरूपी काय नाही. हे पण म्हातारे झाले, आता हे पण म्हातारे झाले, यांना झोप येते, काय काय होते, तो काही विषय नाही आहे. सगळ्यांच्या गोष्टी सारख्याच आहेत, फक्त मनाचा स्वभाव वेगवेगळा आहे. कोणी मनाने तरुण आहे तर कोणी तरुण असतानाच मनाने म्हातारे झालेले आहेत. बघा, नाही नाही म्हणतात, काय नसते, दान पुण्याचं काही फळ नाही आहे, चांगलं वागण्याचं काही फळ नाही म्हणतात, लोकांना त्रास द्या म्हणतात. आम्हाला आनंद होतो की या तुमच्या गावातले आपल्या लोकातले काही लोक उपोषधधारी आहेत. आम्हाला फार आनंद झाला की उपोषधधारी असणं अत्यंत महत्त्वाचं भगवंताने सांगितलेलं आहे. शील पालन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी नेहमीच कर्मविपाकावरती किंवा स्वभावावरती बोलत असतो. आज इथे आम्हाला आपल्या धनविजय आणि शंभरकर परिवाराने बोलावलं, एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला बोलावलं. मला वाटतं पहिल्यांदाच एवढा मोठा भिक्खू संघ तुमच्या गावात आलेला असावा, त्यामुळे तुम्ही महान पुण्याचे भागीदारी झालात. जीवन हे अनमोल असल्या कारणाने ते वाया जाण्याच्या अगोदर चांगले बना, मन निर्मळ ठेवा, ही वाणी शुद्ध ठेवा, निर्मळ ठेवा, आणि शरीराचंही कर्म चांगलं ठेवा, तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होऊ शकते. अन्यथा जीवन वाया जाते, पशु पक्षी प्राण्यांसारखं जीवन होत असेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून मी आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुति भवन्तु ते.
बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.